एवरीबडी, मी बेज पाटील, एजेम कॉलेज कराड, इयत्ता 12वी कॉमर्स, विषय बँकिंग, बँकिंग पेपर 2. या बँकिंग पेपर 2 मध्ये मागच्या वेळेला आपण पाहत होतो की प्रतिभूतींचे विविध जे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये प्रतिभूती 1, प्रतिभूती 2, प्रतिभूती 3 सगळ्याच्या ज्या प्रतिभूती आपल्याला बघायच्या आहेत, या प्रतिभूतीमध्ये त्या प्रतिभूतीमध्ये गुण काय आहेत, ती प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना त्यामध्ये दोष काय आहेत, आणि दोष जरी असले तर कर्जाला आच्छादन म्हणून प्रतिभूती स्वीकाराव्या लागतात, आणि म्हणून ते दोष गृहित धरून बँक ज्यावेळी प्रतिभूती स्वीकारते त्यावेळी बँका दक्षता घेतात. म्हणजे कोणतीही प्रतिभूतीचा अभ्यास करत असताना प्रतिभूतीतलं गुणवैशिष्ट्य, प्रतिभूतीतला दोष आणि प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना बँकेला घ्यावी लागणारी दक्षता या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून पाठीमागच्या काही तासामध्ये मी पेपर 1 मधला भाग तुम्हाला घेतला, आयात व्यापार, निर्यात व्यापार, कार्यपद्धती, पतपत्र, त्याचे प्रकार बराचसा भाग झाला. पुन्हा मी पेपर 2 येतोय आता. त्या पेपर 2 मध्ये आपण कुठंपर्यंत आलो होतो तर आपण काय बघत होतो, प्रतिभूती आणि प्रतिभूतीचे प्रकार किंवा वेगवेगळ्या प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना दोष आणि दक्षता. तुम्हाला 12वीच्या पेपरमध्ये बऱ्याचशा वेळेला बोर्डाच्या पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे, पुढील प्रतिभूतीमध्ये कोणते दोष आहेत किंवा पुढील प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारताना बँक कोणत्या दक्षता घेते. म्हणजे दक्षता किंवा दोष 5-5 मार्काला, 1 प्रतिभूती असं विचारलेलं आहे, 10 मार्काला प्रश्न विचारला तर 2 प्रतिभूतींची उत्तरं लिहावी लागतात. तुम्हाला 3 प्रतिभूती दिलेल्या असतात ऑप्शनसहित, आणि म्हणून आपणाला तिथं 10 पैकी 10 गुण मिळवायचे असतील तर आपणाला प्रतिभूतीचा संपूर्ण अभ्यास करणं आवश्यक आहे. पाठीमागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं होतं की शेअर मार्केटमधल्या प्रतिभूती, त्यामध्ये शेअर्स असतील, कर्जरोखे असतील, त्यानंतर विविध प्रकारचे सरकारी प्रतिभूती असतील, निमसरकारी प्रतिभूती असतील, या डिटेल्सचा अभ्यास केलेला आहे. त्यामधला जो काही पार्ट राहिलेला असेल किंवा जो काही शिकवायचा आहे तो तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेज सुरू होईल त्यानंतर शिकवला जाईल. दुसरी प्रतिभूती आपण एक महत्त्वाची बघितली होती, आयुर्विमा पॉलिसी किंवा आयुर्विमा पत्र. आयुर्विमा पत्र म्हणजे काय, आयुर्विमा पत्रामध्ये काही गुण आहेत, काही दोष आहेत, आणि बँक कोणत्या दक्षता घेते. अशा 2 ते 3 प्रतिभूती आपल्या डिटेल्स झालेल्या आहेत. आणि आता ही पुढची प्रतिभूती आहे उत्पादन व माल, त्याला इंग्रजीमध्ये प्रोड्यूस अँड गुड्स. प्रत्येक वेळेला इंग्रजी शब्द तुम्ही प्रत्येक त्या संकल्पनेचा ते जे कन्सेप्ट आहे किंवा ते जे शब्द आहे त्याला इंग्रजी शब्द कोणता आहे याचाही बारकाईनं अभ्यास करून ते लक्षात ठेवायला पाहिजे. त्याचं कारण साधा आणि सोपं आहे की इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका प्रमाणभूत मानावी असं ज्यावेळी म्हटलं जातं त्यावेळी इंग्रजी शब्द दिलेला असतो, त्याला मराठी अनेक शब्द असतात, आणि मग आपल्याला मराठी शब्दामध्ये गल्लत होऊ शकते. आणि म्हणून पुढची जी प्रतिभूती आहे उत्पादन व माल, तर उत्पादन व माल ही प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना किंवा यामध्ये काय गुण आहेत, काय दोष आहेत हे आपण पाहायचं आहे. तत्पूर्वी उत्पादन व माल म्हणजे काय, 2 प्रकारची उत्पादनं असतात. एक इंडस्ट्रीमध्ये निर्माण झालेलं उत्पादन त्याला आपण उत्पादन म्हणतो, आणि दुसरं शेतकऱ्यानं शेतामध्ये पिकवलेलं असेल ते त्यालाही उत्पादन म्हणतो. म्हणजे शेतमाल असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये तयार केलेला असेल, कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल, हे जे उत्पादन आणि माल आहे या उत्पादन आणि मालावर बँका कर्ज देत असताना बऱ्याच वेळेला व्यापारी, उद्योजक किंवा शेतकरी हे बऱ्याच वेळेला उत्पादन आणि माल या प्रतिभूतीवर कर्जाची मागणी करतात. आणि नेहमीच कर्जाची मागणी करत असताना या प्रतिभूतीवर, या तारणावर आपण शब्द वापरतो, कर्ज देत असताना हे अल्प काळासाठी कर्ज असतं. कारण पक्का माल जर गोदामामध्ये तयार असेल तर तो फार दिवस ठेवता येत नाही किंवा ठेवू शकत नाही, कारण तो लगेच त्याचा विक्री होते, जोपर्यंत विक्री होत नाही तोपर्यंत तो ठेवला जातो. किंवा प्रचंड प्रमाणावर मालाचं उत्पादन केलेलं असेल किंवा दुसऱ्या पद्धतीचं उत्पादन, शेतमालाचं उत्पादन झालेलं असेल तर तो हळूहळू विकला जातो, एकावेळी सगळा माल विकला जात नाही. उदाहरण द्यायचं झालं, शेतामध्ये पिकणारं अन्नधान्य असेल, ते अन्नधान्य काही एकाच महिन्यात सगळं सेल होत नाही, वर्षभर लागणारी सर्वांना वर्षभर लागणारं हे अन्नधान्य असतं, त्यामुळे ते टप्प्याटप्प्यानं नवीन अन्नधान्य येईपर्यंत जुनं अन्नधान्य पुरेल
किंवा त्यापेक्षाही ज्यादा शिल्लक असू शकतं आणि म्हणून ते टप्प्याटप्प्यानं विकलं जातं. परंतु एवढा प्रचंड मोठा साठा करून ठेवायचा म्हणजे तर प्रचंड पैसा लागतो आणि हा पैसा शेतकऱ्याकडं, हा पैसा व्यापाऱ्याकडं, हा पैसा उद्योजकाकडं उपलब्ध असत नाही. त्यावेळी या उत्पादन माल ही कर्जाला आच्छादन म्हणून देऊन त्यावर कर्जाची मागणी केली जाते. आणि मग कर्जाची मागणी करत असताना बँकेच्या दृष्टीनं हे उत्पादन व माल हे अतिशय चांगली प्रतिभूती समजली जाते. कारण काय, उत्पादनी माल जर विक्रीसाठी तयार असेल तर तो बँकेच्या ताब्यात द्यायचा आहे आणि बँकेच्या ताब्यात जर दिला तर बँकेला कर्जाला आच्छादन म्हणून मिळालेली ही जी प्रतिभूती आहे ती कर्जाच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित आहे. का, कर्ज परत केलं माल ताब्यात दिला, कर्ज परत केलं नाही मालाची किंवा उत्पादनाची विक्री करता येते आणि त्यातून तुम्हाला कर्जाची परतफेड व्याजासह मिळवता येते. म्हणून ही प्रतिभूती चांगली समजण्यात येते आणि बऱ्याच अंशी या प्रतिभूतीला बँका सहजपणे कर्ज देतात. आता या प्रतिभूतीवर कर्ज किती द्यायचं, कसं द्यायचं, तो त्या प्रतिभूतीच्या स्वरूपावर अवलंबून आहे. आणि म्हणून उत्पादन व माल ही प्रतिभूती चांगली आहे का, तर होय. म्हणजे त्याचे फायदे काय आहेत, गुण काय आहेत, उत्पादन आणि माल या प्रतिभूतीमध्ये काय गुण आहे, म्हणजे फायदे किंवा गुण, 1, 2, 3, 4 आपण इथं गुण बघू त्याचं आणि मग पुढचा भाग आपण बघू. सगळेच प्रतिभूती काही गुणी असत नाही, गुण असतातच पण 100% गुण असत नाही, त्यामध्ये काय असतात, दोषही असतात. मग हे दोष कोणते ते बँकेनं ओळखायचं आहे आणि दोष असतील तर ती घ्यायची नाही प्रतिभूती, असं नाही, त्याशिवाय कोणती प्रतिभूती घेणार, कर्जाला आधार म्हणून काहीतरी घ्यावं लागेल आणि मग घ्यायची नाही असं नाही, दोष आहेत ना, तर दोष गृहीत धरून दक्षता घ्यायची आणि मग ती प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून घ्यायची. तर उत्पादन व माल, मग मी सांगितलं तुम्हाला, कारखान्यात तयार होणारा पक्का माल असेल, कच्चा माल असेल किंवा शेतकऱ्याकडून झालेला पक्का माल असेल, प्रोसेसमध्ये अर्ध प्रोसेसमध्ये झालेला, अर्ध प्रोसेस म्हणतोय मी, पूर्ण प्रोसेस झालेला माल असेल आणि हा सगळा माल गोदामामध्ये असेल, दुकानात असेल किंवा एखाद्या ठिकाणी तो विक्रीसाठी ठेवलेला असेल, अशा मालावरही बँका कर्ज देतात. यात काय गुण आहेत, उत्पादन आणि माल, प्रोड्यूस अँड गुड्स, विकणं सोपं असतं कारण बाजारात त्याची किंमत असते, लोकांना त्याची गरज असते आणि म्हणून त्यामध्ये पहिला म्हणजे पण्यता गुणधर्म असतो. पण्यता म्हणजे काय, पण्यता म्हणजे काय, तर उत्पादन व माल याची मार्केटमध्ये ताबडतोब विक्री करता येते. ज्या प्रतिभूतीची मार्केटमध्ये ताबडतोब विक्री करता येते अशा प्रतिभूतीमध्ये पण्यता गुणधर्म आहे, या अगोदरच आपण अभ्यास त्याचा केलेला आहे. पण उत्पादन माल हे काय आहे, योग्य वेळी बाजारात लागतो आणि म्हणून योग्य वेळी बाजारात लागत असेल तर त्याची विक्री करणं सोपं असतं कारण ते ग्राहकाच्या बँकेच्या ताब्यात असतं, ग्राहकानं बँकेच्या ताब्यात दिलेलं असतं आणि त्याची विक्री करता येते आणि विक्री होते. कारण हा कसला माल असतो, जीवनावश्यक माल असतो, चैनीच्याही वस्तू असू शकतात त्यामध्ये, पण अलीकडच्या काळामध्ये जीवनावश्यकपेक्षा सुद्धा चैनीच्या वस्तूसुद्धा घेण्याकडं लोकांचा प्रचंड कल आहे. म्हणजे जीवनावश्यक वस्तूबरोबर चैनीच्या वस्तू खरेदी करून त्याचे उपभोग घेणं हे जनमानसामध्ये आता अलीकडं फार लोकप्रिय झालेलं आहे. त्यामुळे उत्पादन माल याची विक्री करणं सहज सोपं असतं आणि म्हणून त्यामध्ये पण्यता गुणधर्म आहे, म्हणून ती बँकेला स्वीकारार्ह असते. दुसरं म्हणजे उत्पादनी माल ही कसली प्रतिभूती आहे, ती डोळ्यांना दिसते, माल आपल्याला डोळ्यांना दिसतो म्हणजे ही कसली प्रतिभूती आहे, मूर्त प्रतिभूती आहे. मूर्त म्हणजे ज्याला आकार आहे, अशी प्रतिभूती म्हणजे मूर्त प्रतिभूती. मला सांगा, एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला कर्जासाठी हमी दिली, हमी म्हणजे काय, जामीनकी दिली, तर जामीनदार ही काही प्रतिभूती असत नाही. ती एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला बाबा त्यानं कर्ज दिलं नाही तर ते कर्ज परत करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो, म्हणून जे हमी दिली जाते ही हमीसुद्धा एक प्रकारची प्रतिभूती आहे. पण हमी दिसते का डोळ्यांना, नाही. ती विकता येते का, नाही. मग तिथं अनेक दोष आहेत आणि मग हमीपेक्षा डोळ्यांना दिसणारी प्रतिभूती आहे ही मूर्त प्रतिभूती बँकेच्या दृष्टीनं उत्तम प्रतिभूती मानली जाते किंवा चांगली प्रतिभूती मानली जाते. म्हणून त्याचं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य, तिसरं वैशिष्ट्य आहे किमतीतील चढ उतार.
उत्पादन माल तयार झालेला पक्का माल असेल, शेतामधला माल असेल, यातल्या किमतीतील चढ उतार फार कमी असतो. कमी याचा अर्थ असा आहे की किमान किंमत आणि कमाल किंमत यामध्ये फार बदल होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आता आपण आला दररोज जीवनावश्यक वस्तूसाठी खाण्यासाठी गहू, ज्वारी, तांदूळ या ज्या वस्तू लागतात आपण कपडे खरेदी करतो, त्याचबरोबर इतर वस्तूही खरेदी करतो, किराणा माल खरेदी करतो, ह्या जीवनावश्यक वस्तू आहे. त्याचबरोबर टेलिव्हिजन आहे, कॉम्प्युटर आहे, त्याचबरोबर मोबाईल आहे, अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूही खरेदी करतो. फ्रीज आहे, टी व्ही आहे, वॉशिंग मशीन आहे, म्हणजे ज्या ज्या वस्तू लागणार आहेत या आता चैनीच्या वस्तू राहिलेल्याच नाही, ह्या सगळ्या गरजेच्या वस्तू झालेल्या आहेत. वाहनं असतील, या कित्येक प्रकारच्या अशा या उत्पादन आणि माल जो आहे उत्पादन केलेला याचा किमतीतला चढ उतार कमी असतो. उदाहरणार्थ मुळात असं आहे की उत्पादन व माल कर्जाला आच्छादन म्हणून घेतल्यानंतर त्यावर अल्प काळासाठी कर्ज दिलं जातं, अगदी कमी 4 महिने, 6 महिने, 8 महिने, 9 महिने, 1 वर्ष. 1 वर्षाच्या आत ते कर्ज परत करायचं आहे, कारण माल तयार माल 1 वर्षापेक्षा जास्त ठेवला तर प्रत्येक मालावर तुम्हाला माहिती आहे एक्सपायरी डेट असते, आणि एक्सपायरी डेटच्या अगोदर तो माल विक्री करायचा आहे. जेवढा माल जुना होईल तशी त्याची विक्री कमी होते किंवा लोक घेत नाहीत, त्यामुळे तो माल लवकरात लवकर विकावा लागतो. म्हणजे त्याच्या किमतीतील काय होतं, चढ उतार कमी असतं. असं तुम्ही बघितलं आहे का, एखादा गव्हाची किंमत समजा 30 रुपये किलो आणि अचानक गहू 100 रुपये किलो झाला, 200 रुपये किलो झाला आणि लगेच 2 रुपये किलो झाला, असं कधीही होत नाही. असं जर असेल तर मात्र त्या किमतीतील चढ उतार प्रचंड असतो, परंतु तसं नाही. हे उत्पादन माल जीवनावश्यक वस्तू आहे, चैनीच्या वस्तू आहेत, त्याच्या किमतीतील चढ उतार हा अल्प असतो. त्यामुळं दिलेलं कर्ज आणि त्यावर होणारं व्याज वसुली होणं बँकेच्या दृष्टीनं सोयीचं असतं, कारण यामध्ये फारसा बदल होत नाही. पुढचा मुद्दा आहे की पैशात रूपांतर करता येतं. आता पण्यतान पैशात रूपांतर करणं एकच, पैशात रूपांतर ताबडतोब करता येतं, करणे सोपे. पैशात रूपांतर म्हणजे काय? माल विकला की पैसे मिळतात, वस्तू विकली की पैसे मिळतात. कुठल्याही गेला माल विकायला, वस्तू विकायला फार त्याचं कागदपत्र शोधा असं नाही. जमीन विकायची असेल तर 7/12 पाहिजे, खाते उतारा पाहिजे, त्यानंतर पाठीमागच्या 50 वर्षाचा तो उतारा सगळ्या काढला जातो. ही जमीन एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे कुणाकडे गेली हे पाहावं लागतं, आणि जमिनीचा मालकी हक्क शोधावा लागतो. बऱ्याच वेळेला तिसऱ्याची जमीन चौथ्याच माणसाने विकलेली असते, असेही प्रकार घडलेले आहेत आणि पुन्हा कोर्ट केसेस चालू असतात. अशा वेळी त्या जमिनीवरचा मालकी हक्क ठरवता येत नाही. इथं मात्र कसं आहे, माल स्वतःच्या ताब्यात आहे, मालकी हक्काचा प्रश्न येत नाही आणि त्याची ताबडतोब विक्री करता येते आणि पैशात रूपांतर करता येतं. म्हणजे कर्जाला दिलेली प्रतिभूती जर परत कर्ज आलं नाही तर ती ताबडतोब विकून पैशात रूपांतर करणं सोपं आहे. आणि म्हणून पुढचा मुद्दा म्हणजे आता पैशात रूपांतर करणं सोपं, किंमत ठरवणं सोपं, उत्पादन व माल याची किंमत ठरवणं सोपं आहे की नाही बघा. त्या जीवनावश्यक वस्तू आहेत, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू आहेत, चैनीच्या वस्तू असतील तरीसुद्धा याची किंमत ठरवणं सोपं असतं, कारण मार्केटमध्ये याच्या किमती क्लिअर आहेत. कुणाला कशाची किंमत विचारली, आज तुम्हाला विचारली काय ज्वारीची किंमत आहे, काय गव्हाची किंमत आहे, तांदूळ काय आहे, तेल काय आहे, किराणा मालाच्या किमती सगळ्यांच्या पाठ असतात. मार्केटमध्ये थोडा चढ उतार असू शकतो, परंतु किंमत काही सांगता येणार नाही मला असं कोणी म्हणणार नाही. एक गृहिणी घेतली तर गृहिणी सगळ्या वस्तूच्या किमती सांगू शकते. पण टी व्ही असेल, मोबाईल असेल, अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही मुलाला विचारा तुम्ही अमुक कंपनीचा अमुक अमुक नंबरचा हा मोबाईल किती, लगेच किमती पाठ आहे. कारण त्या किमती काय असतात, जग जाहीर असतात, किमती सर्वांना माहीत असतात, ओपन असतं सगळं मार्केट ते, आणि ओपन मार्केट असल्यामुळे त्याची किंमत ठरवणं सोपं आहे, त्यात फसवता येत नाही. योग्य किंमत किती मालायची आहे बघून बँक कर्ज देते. म्हणजे गोदामामध्ये 1000 पोती गहू आहे, एखाद्या व्यापाऱ्याचा 1000 पोती गहू आहे, आणि गव्हाचा दर सध्या काय आहे तर 25 पासून 32 रुपयेपर्यंत आहे गृहित धरा, तर होलसेलची किंमत तो 27 रुपये असेल, तर 1000 पोती त्याचं गुणिले किलो गुणिले 27 असं केलं की त्याची किंमत निघते. म्हणजे किंमत ठरवणं सोपं आहे, त्यासाठी काही तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करावी लागत नाही. याची किंमत उदाहरणार्थ घर आहे, हे घर मी बँकेला तारण देणार आहे किंवा गहाण देणार आहे, आणि या घराची किंमत मी बँकेला सांगितली, याची किंमत माझी 50 लाख रुपये आहे. बँकेचा अधिकारी काही सिव्हिल इंजिनियर असत नाही, तर तो काय करतो, तो बँकेचा अधिकारी सिव्हिल इंजिनियरला बोलवतो, तो म्हणतो घर बघा घरामध्ये कुठलं मटेरियल वापरले, कशा पद्धतीचं वापरले, काय काय इंटरनल केलेलं आहे, त्याच्यावरून घराची किंमत ठरते. तसं उत्पादन व मालाचं नाही, बाजारात दर डिक्लेअर असतात, त्याच्यावरून त्याची किंमत सहज ठरवता येते.
त्याचबरोबर शेवटचा मुद्दा त्यामध्ये आहे आणि कर्जाचा कालावधी कमी, कमी कालावधीसाठी कर्ज दिलं जातं, कमी कालावधीसाठी कर्ज दिलं जातं. आता हा कमी कालावधीसाठी का कर्ज दिलं जातं, तर उत्पादन माल तयार केल्यानंतर तो माल मार्केटमध्ये विकायसाठी ठेवलेला असतो. एकदम सगळा माल एकदम तो सेल होत नाही, म्हणजे वर्षभर तो हळूहळू टप्प्याने विकावा लागतो. त्यामुळं माल विकायसाठी किती दिवस लागतात, जास्तीत जास्त 6 महिने, 8 महिने, 10 महिने, अगदी जास्तीत जास्त 1 वर्ष. 1 वर्षाच्या आत तो माल विकला जातो, म्हणजे कर्जाचा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्ष, कमीत कमी 3 महिने, 2 महिने, एवढ्या कमी कालावधीसाठी कर्ज देण्यात येतं. आणि कर्ज जेवढं कमी कालावधीसाठी असतं ते बँकेच्या दृष्टीने सुरक्षित असतं. मी 10 वर्षाच्या मुदतीने कर्ज घेतलं आणि एकानं 1 वर्षाच्या मुदतीने घेतलं, बँकेला माहिती आहे 1 वर्षाच्या मुदतीने घेतलेलं कर्ज सुरक्षित आहे, कारण 1 वर्षात परत येणार आहे, त्याची आर्थिक परिस्थिती काय होईल 1 वर्षात हे बँकेला कळतं. पण मी 10 वर्ष भरणार आहे, 10 वर्षानंतर माझी आर्थिक परिस्थिती काय होईल याचा अंदाज करणं बँकेलाही शक्य नाही. आणि म्हणून तिथं अडचण पडते, काय तर कर्ज बुडण्याचा धोका असतो. आणि म्हणून कमी कालावधीसाठी कर्ज दिलं जातं उत्पादन माल. हे काय आहे, उत्पादन माल कर्जाला आच्छादन म्हणून घेताना त्यामध्ये गुण आहेत. आता हे गुण आहेत मी मागापासून सांगितलं, उत्पादन माल एवढी चांगली प्रतिभूती आहे की ही बँकेच्या दृष्टीनं मग सगळेच गुण आहेत का उत्पादन आणि मालात, नाही. उत्पादन माल कर्जाला आच्छादन म्हणून घेताना त्यात दोष पण आहेत. म्हणजे एखादं प्रोडक्शन गोदाम भरलेलं आहे मालानं, मग ते शेतीमालानं असेल किंवा कारखान्यात तयार होणारा माल असेल, त्यानं गोदाम भरलेलं आहे किंवा दुकानात माल आहे किंवा कंपनीमध्ये माल आहे आणि त्याच्यावर कर्ज द्यायचं आहे, सगळं गुण चांगले आहेत त्या मालात, असं नाही. बऱ्याच वेळेला माल कर्जाला आच्छादन म्हणून घेतल्यानंतर बँकेचीही फसवणूक होते. आणि म्हणजेच मालाच्या बाबतीमध्ये उत्पादन माल स्वीकारताना बँकेला अडचणी किंवा दोष काय येतात बघायचं. आता गुण बघितले, आता दोष बघायचे. उत्पादन माल प्रतिभूती म्हणून स्वीकारत असताना त्यामध्ये दोष किंवा अडचणी काय आहे. आता दोष किंवा अडचणी म्हणजे काय, उत्पादन माल प्रतिभूती म्हणून स्वीकारत असताना बँकेला कर्ज देताना कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरतात. आणि त्यामध्ये 1, 2, 3 आता मागापासून मी तुम्हाला सगळं त्या उत्पादन मालाचं गुणगान गायलं, तुम्हाला वाटलं सर सगळे गुणच चांगले आहेत, त्यामुळं उद्या तुम्ही बँक अधिकारी झाला तर उत्पादन माल एखाद्यानं कर्जाला आच्छादन म्हणून दिलं, एखादं गोडाऊन दिलं, त्या गोडाऊनमध्ये माल आहे, आपल्या इथं माहिती तुम्ही बघितलं असेल साखर कारखाने आहेत, इकडं कृष्णा कारखाना आहे, इकडं सह्याद्री कारखाना आहे, सह्याद्री कारखान्याच्या समोर जर तुम्ही गेला तर तुम्हाला बाहेरच प्लास्टिकचं असं गोडाऊन दिसेल केलेलं, म्हणजे गोदामं भरलेली आहेत साखरेनं, गोदामं अपुरी पडतात म्हणून एक बाहेर पुन्हा एखादं तात्पुरतं गोदाम तयार केलेलं आहे, त्यामध्ये साखरेची हजारो पोती ठेवलेली आहेत. आणि अशा साखरेवर बँका कर्ज देतात, या मालावर बँका कर्ज देतात. हे कर्ज दिल्यानंतर मग ते शेतकऱ्याच्या बिलाचं पैसे कारखाना देऊ शकतो आणि साखर विकल तसं ते कर्ज हळूहळू कमी होतं. म्हणजे उत्पादन माल जसा चांगला आहे तसं त्यामध्ये दोष देखील आहेत. आणि मग दोष कोणते आहेत, तर पहिला त्यामध्ये दोष आहे नाशवंत वस्तू असल्यास अडचण पडते. नाशवंत म्हणजे काय, नाशवंत म्हणजे ज्या वस्तूचं आयुष्य अत्यंत कमी आहे अशा वस्तूला आपण नाशवंत म्हणतो. आणि मग नाशवंत मालावर जर कर्ज दिलं आणि ते जर कर्ज परत आलं नाही तोपर्यंत तो माल जर नाश पावला तर बँकेचं दिलेलं कर्ज परत येत नाही. असा कोणता माल आहे वो नाशवंत होतो, कारखान्यात तयार होणारा माल नाशवंत नसतो, परंतु तुम्हाला माहीत असेल औषधं गोळ्या या ज्या मेडिसिन आहेत त्या मेडिसिनचं प्रचंड मोठं गोडाऊनमध्ये मेडिसिन आहे, ते बँकेला आच्छादन म्हणून दिलेलं आहे आणि तो नाश कधी पावतो, त्याला एक्सपायरी डेट असते, 1 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर एक्सपायरी डेट असते. आणि मग त्याच्या आत जर माल तो उचलला नाही तर त्या मालाचा उपयोग नाही. शेतकऱ्यानं तयार केलेला द्राक्षापासून बैदाणा, बैदाणा नाशवंत आहे की नाही, तर होय, कारण त्याचं 6 महिने आयुष्य असतं. किंवा आपल्याकडं जे शेतमाला तयार होतो तो शेतमाल म्हणजे धान्य असेल, धान्याचं आयुष्य किती असतं, 1 वर्षातून एकदाच धान्य येतं, परंतु ते जास्तीत जास्त चांगलं राहतं 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यानंतर त्याचं नाश पावायला सुरू होतं, धान्याला कीड लागते. आणि मग असं जर झालं
तर त्याला नाशवंत माल म्हणतात. मग नाशवंत माल असेल तर त्याचं आयुष्य कितीही बघून कर्ज द्यावं लागतं. बऱ्याच वेळेला बँक अधिकाऱ्याला एखाद्या वस्तू आणि उत्पादनाचं आयुष्य किती आहे जर माहीत नसेल, तो माल नाशवंत आहे हे माहीत नसेल. तुम्ही आता बघितलं या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या यातल्या जवळ आसपास डेअरी आहे, डेअरी प्रोडक्ट, मग कोयना डेअरी असेल, गोकुळ डेअरी असेल, इथं हुतात्मा डेअरी असेल, वारणा डेअरी असेल, यांचं काय प्रोडक्शन आहे? दूध आणि दुधापासून होणारे पदार्थ. हे कसले पदार्थ आहेत? हे नाशवंत आहेत. किती आयुष्य असतं? आपण बघा, श्रीखंड घेताना लगेच त्यावर तारीख बघतो, किंवा एखादी गोष्ट वस्तू घेताना तूप घेतलं, श्रीखंड घेतलं, काही घेतलं तर तारीख बघतो त्यावर, कारण ते एक्सपायरी डेटच्या आतला आहे का. एक्सपायरी डेट नंतर असेल तर आपण अशा वस्तू स्वीकारत नाही. आणि म्हणून नाशवंत माल असेल तर मात्र बँकेची अडचण होते आणि इथं धोका बँकेच्या कर्जाला पोहोचू शकतो. दुसरं आहे परिमाण व दर्जा याबाबत लबाडीचे प्रकार. परिमाण व दर्जा याबाबत लबाडी. आता हा मालाचा दोष आहे का? तर मालाचा दोष नाही. मग हा कशाचा दोष आहे? हा मानवी दोष आहे. उत्पादन आणि माल कर्जाला आच्छादन म्हणून दिला आणि त्या गोदामामध्ये किती माल आहे, त्याचं किती वजन आहे, किती आत त्याची क्वांटिटी आहे, हे बँकेला फसवलं जातं. आणि मग बँकेला फसवलं जातं आणि मात्र बँक त्यावर प्रचंड कर्ज देते. आणि दर्जा बाबतीत ती फसवलं जातं. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. घडलेली वस्तुस्थिती आहे बँक ऑफ सिंदगेट बँकेमध्ये की एका तेलाच्या ऑइल मिल जे आहे त्या ऑइल मिलला कर्ज देताना कर्जाला आच्छादन म्हणून काय घेतलं तर भुईमुगाच्या शेंगाची पोती होती ती घेतली. आणि मग त्यावर कर्ज देत असताना बँकेनं काय केलं, शेंगाचा असणारा दर अधिक गुणिले पोती असा हिशोब केला. मग एवढा माल गोडाऊनमध्ये आहे आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन संपूर्ण पोती मोजली गुणिले त्या शेंगाचा दर आणि मग एवढ्या किमतीचा माल आहे, किती, 1,00,000 रुपये किमतीचा माल आहे. 1,00,000 रुपयाच्या किमतीच्या मालावर साधारणपणे 60,000-70,000 रुपये कर्ज द्यायला हरकत नाही आणि अधिकाऱ्यांना तेवढं कर्ज दिलं, गृहितांना तेवढं कर्ज दिलं. घोटाळा काय झाला बघा. परिमाण आणि दर्जा. परिमाण किती होतं? 1-2 टन शेंगा असतील. पण घोटाळा त्या असा केला होता मालकानं, कडेच्या बाजूला सगळी शेंगाची पोती आणि आत मात्र सगळी फोलकटाची पोती, म्हणजे प्रत्यक्ष शेंगा कडेलाच फक्त. आणि मोजताना सगळी मोजली पोती शेंगाची गृहित धरून आणि त्याचं परिमाण जे वजन आहे ते कमी लागलं. दुसरं म्हणजे दर्जा. तुम्ही मार्केटमध्ये माल घ्यायला गेला तर बऱ्याच वेळा अशी फसगत होते, एखादं तांदळाचं पोतं असेल, गव्हाचं पोतं असेल किंवा वस्तू असेल, आपण वरणं बघतो छान वाटतं आणि वरणं घेतो ते सगळं पोतंच घेतलं, वर चांगला माल, खाली चांगला माल आणि मध्ये खराब माल असंही असू शकतं. म्हणजे उत्पादक काय करतात, व्यापारी काय करतात, मालावर कर्ज देत असताना जर त्याचा परिमाण म्हणजे त्याचं वजन जर खोटं असेल किंवा त्याचा दर्जा जर समजा चुकीचा असेल तर बँकेकडून अशा चुकीच्या दर्जा असलेल्या चुकीचं वजन असलेल्या मालावर जर ज्यादा कर्ज दिलं आणि ते कर्ज जर त्या ह्यानं परत दिलं नाही तर बँकेला तो माल विकण्याची वेळ येते. ज्यावेळी माल विकण्याची वेळ येते त्यावेळी लक्षात येतं एवढं हे वजन नाही आणि दर्जाही चुकीचा आहे, मग दिलेलं कर्ज व्याजासह परत येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे बँकेला उत्पादन आणि मालावर कर्ज देत असताना अनेक वेळेला बँकेची फसवणूक होऊ शकते आणि म्हणून उत्पादन आणि मालावर कर्ज देत असताना दोष काय, अडचण काय, पहिलं नाशवंत, दुसरं परिमाण व दर्जा याबाबतचा लबाडीचा प्रकार होऊ शकतो. त्यामध्ये तिसरा काय दोष आहे, मालाच्या किमतीतील अनपेक्षित घट. मालाच्या किमतीत अनपेक्षित म्हणजे अपेक्षित नसताना किंमत कमी झाली तर मात्र बँकेला तोटा होतो. एखादा गोडाऊन आहे मालाचं किंवा एखाद्या उत्पादकानं माल बँकेच्या ताब्यात दिलेला आहे, आज ताब्यात देत असताना त्याचा दर काय आहे, आत्ता तुम्हाला सांगतो चालू. कांदा, कांद्याचा दर काय आहे मार्केटमध्ये? किरकोळ 80-90 रुपये किलो आहे, बरोबर, 80-90 रुपये. होलसेल किती असू शकतो? तो 60 रुपये असू शकतो. म्हणजे 60 रुपये किलो दरानं कांद्याचं एखादं गोडाऊन असेल आणि आज रोजी बँकेनं ते कांद्याचं गोडाऊन कर्जाला आच्छादन म्हणून घेतलं, 60 रुपये त्याचं व्हॅल्युएशन करून त्या व्यापाऱ्याला कर्ज दिलं. किती दिलं? किलोला 40 रुपये कर्ज दिलं आणि 60 रुपयाचा कांदा ताब्यात ठेवला.
कारण 20 रुपये कर्ज आणि त्यावर होणारं व्याज म्हणून. पण घोटाळा असा होऊ शकतो बघा, महिना 2 महिने 3 महिने त्यानं कांद्याचं कर्ज परत केलं नाही, कांदाही उचललं नाही, आणि 3 महिन्यानं नवीन कांदा आल्यानंतर कांद्याचा दर 10 रुपये झाला. कर्ज दिले किलोला 40 आणि कांद्याचा दर झाला 10 रुपये. जर ज्यानं कर्जच भरलं नाही, कांदा विकायची वेळ आली तर 10 रुपये मिळणार, 30 रुपये किलो पाठीमागं तोटा होणार, दिलेलं कर्ज आणि त्यावर होणारं व्याज वसूल होणार नाही. का? तर मालाच्या किमतीत अनपेक्षित घट झाली. अशी अनपेक्षित घट सगळ्याच वस्तूंच्या बाबतीत होते असं नाही, पण बऱ्याच वेळेला अडचण निर्माण होते. तुम्ही लॉकडाऊन अगोदर सोनं बघे, सोन्याचा दर काय होता? 30,000, 32,000, 35,000 होता. लॉकडाऊनच्या काळात तो 56,000 गेला, 10 ग्रॅमचा दर 56,000 गेला. आणि आज 56,000 रुपये 50,000 रुपये दरानं सोनं घेतलं आणि घडलं असं समजा की 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर सोन्याच्या किमती खाली आल्या, अशा कधी फास्ट येत नाहीत, पण पुन्हा पहिल्याच्या किमतीसारखं 35,000 झालं तर बँकेचा तोटा होतो. कारण मालाच्या किमतीमध्ये अनपेक्षित जर घट झाली तर दिलेलं कर्ज आणि त्यावर होणारं व्याज हे वसूल होत नाही. म्हणून उत्पादन व माल कर्जाला प्रतिभूती म्हणून स्वीकारताना त्यामध्ये तिसरा दोष आहे. चौथा दोष काय आहे यामध्ये? तर चौथा दोष आहे तो म्हणजे मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजे किंमत करताना चूक झाली. कुठलीही वस्तू बँकेला कर्जाला आच्छादन म्हणून देताना त्याचं योग्य मूल्यांकन व्हायला पाहिजे. मी आता सांगितलं सह्याद्री कारखान्याच्या समोर गोडाऊन किती आहेत आणि किती लाख कोटी, 10 लाख कोटी साखरेची आहे. ही 10 लाख कोटी बँकेचा अधिकारी जाऊन एक एक पोतं मोजू शकतो का? 10 लाख कोटी शिल्लक आहे? नाही. तो अंदाज करणार उंची किती आहे, आडवे किती आहेत आणि पोती किती आहेत असा अंदाज करतो. असं सगळे गोडाऊन जाऊन बघणार आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणार आणि 10 लाख साखरेच्या पोत्याची किंमत काढणार आणि त्या किमतीवर सुमारे 60-70% एवढं कर्ज देणार, बरोबर. आणि असं कर्ज दिलं तर त्याचं मूल्यांकन करायला. मूल्यांकन कसं केलं जातं? मूल्यांकन करत असताना मार्केटमधला आजचा होलसेलचा दर आणि एकूण असणारी तुमची परिमाण म्हणजे त्याचं वजन, या सगळ्यांचा विचार ज्यावेळी केला जातो, ज्यावेळी गुणाकार करून त्याचं मूल्यांकन केलं जातं. हे मूल्यांकन करताना बऱ्याच वेळेला चूक होते, कारण मार्केटमधला दर बऱ्याच वेळेला बँक अधिकाऱ्याला माहीत नव्हतो, तज्ज्ञ व्यक्तीची नेमणूक करून माहीत करून घ्यायचा असतो आणि घोटाळा होऊ शकतो. सिमेंटच्या किमती असतील, स्टीलच्या किमती असतील, किंवा तुम्हाला इतर कोणत्या वस्तू दैनंदिन वापरायच्या किमती असतील, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. काही काही वेळेला बघा, गेल्या वर्षी जो टीव्ही 20,000 रुपयाला मिळत होता तो आत्ता 15,000 मिळतो. म्हणजे काय आलं? मूल्यांकन गेल्या वर्षाचं असेल, 6 महिन्यापूर्वीचं असेल, सरकारी धोरणामुळं त्याच्या किमती कमी झाल्या, तर कर्जाला आच्छादन म्हणून दिलेले जे प्रतिभूती आहे त्याची किंमत कमी होते. आणि मग जर कर्ज परत आलं नाही तर किंमत कमी झाल्यामुळं त्याचं जे प्रतिभूती म्हणून त्याला आधार असतो तो आधार कमी झाला तर कर्ज वसूल होत नाही. आणि म्हणून मूल्यांकन त्याचं व्यवस्थित झालेले की नाही याचं जर त्यामध्ये चूक झाली तर तो एक दोष आहे. आणि शेवटचा आहे त्यामधला साठवण व देखरेख. साठवण व देखरेख. आता माल कुणाच्या ताब्यात असतो? माल असतो बँकेच्या ताब्यात, मग ते साठवून करून ठेवलेलं असतं. हा साठवून केलेला माल ही सुरक्षित असला पाहिजे, चोरी नाही झाली पाहिजे, आगीपासून संरक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर मालाचे पाऊस झाला, पाणी पडलं, माल भिजला, यामुळं काय होऊ शकतं? मालाचं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी काय पाहिजे? देखरेख पाहिजे. त्यासाठी काय पाहिजे? साठवणीची योग्य सुविधा पाहिजे. योग्य सुविधा म्हणजे काय? आता जर शेतकऱ्यानं द्राक्षापासून बेदाणा तयार केला आणि तो बेदाणा सुरक्षित राहण्यासाठी कुठं ठेवावा लागतो माहिती आहे? साध्या गोडाऊनमध्ये चालत नाही. मग कसं ठेवा? कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावा लागतो. कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला तर त्याला 6 महिने आयुष्य आहे. आणि बँकेच्या अधिकाऱ्याला माहीत नाही, साध्या गोडाऊनमध्ये असा बेदाणा ठेवला, बँकेच्या अधिकाऱ्याने जाऊन बॉक्स बघितले, मोजले, किंमत केली, कर्ज दिलं, एका महिन्याच्या आत संपूर्ण बेदाणा काळा पडू शकतो, खराब होऊ शकतो. त्यासाठी साठवणीची व्यवस्था आहे का? विदर्भामध्ये प्रचंड प्रमाणावर कापूस पिकतो, तो कापूस एवढा असतो डोंगरासारखे ढीग असतात, त्यावर बँकेला कर्ज मागतात. असा कापूस साठवून कुठं ठेवायचा? साठवणुकीची व्यवस्था बँकेकडे असली पाहिजे. आणि नसेल तर साठवणुकीची व्यवस्था त्या ग्राहकाकडं आहे का नाही हे बघितलं पाहिजे. आणि मग देखरेख.
देखरेख याचा अर्थ माल सुरक्षित आहे का, मालाची चोरी झाली नाही, त्याची क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, यावर देखरेख करावी लागते आणि त्यासाठीसुद्धा बँकेला खर्च करावा लागतो. म्हणजे साठवण आणि देखरेखीमध्ये जर हलगर्जीपणा झाला तर अडचण निर्माण होते. अशा 1, 2, 3, 4, 5 अडचणी उत्पादन माल प्रतिभूती म्हणून स्वीकारताना आहेत. आता उद्याच्या तासाला आपण उत्पादन माल प्रतिभूती म्हणून घेत असताना त्यामध्ये बँक काय दक्षता घेते हे बघायचं आहे. आजच्या तासाला आपण इथंच थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.